ब्रिजेत लॉकडाऊन लागण्याच्या भीतीनं दारू खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. सर्वत्र सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असून याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. मागील लॉकडाऊनचा अनुभव पाहता मिरजेत लॉकडाऊनच्या भीतीनं दारू खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. सर्वत्र सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असून याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्व वाईन शॉप, बिअर शॉप आणि लिकर शॉपी बंद ठेवण्यात आल्या आहेत. फक्त परमिट रूम मध्ये पार्सलची सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन लागण्याची शक्यता जास्त असल्यामुळे अनेक ठिकाणी आपला स्टॉक करण्यासाठी अनेक परमिट रूमच्या बाहेर दारू खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. मागील वर्षी लॉकडाऊन संपल्यानंतर दारूच्या दुकानाबाहेर 2 ते 3 किलोमीटर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. अर्थव्यवस्थेचा आम्ही कणा आहोत अशा आविर्भावात दारू खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे चित्र दिसून आले होते. त्यावर एक गाणे सुद्धा फेमस झाले होते. त्यामुळे सध्याचे लॉकडाऊन किती दिवस लागेल याचा नेम नसल्यामुळे अगोदरच अनेक जण स्टॉक करून ठेवत आहेत. त्यामुळे सर्वत्र गर्दी असल्याचं चित्र दिसून येत आहे.